आणि दिलंच तर 50% वरच देणार, आणि हा मोठा अन्याय या समाजावर आहे. ही समाजाची घोर फसवणूक आहे. इतर जातीचे जे अधिकारी आहेत ते मराठा समाजासाठी काम करीत नाहीत. कोकणातलेही तशाच आहेत. मग त्या कुणबी नोंदी म्हणजे आमच्या नोंदी थोडीच आहेत त्या. तो समाजच वेगळा आहे, त्याचा मराठा समाजाशी काही संबंध नाही आहे. मराठवाड्यासाठीच सरसकट कुणबीचं काम होऊ शकतं आणि हे अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या समाजाची घोर फसवणूक होते. परंतु सरसकट महाराष्ट्राच्या कुणबी नोंदी शोधायचा जेव्हा विषय आला तेव्हा मराठवाड्यातला विषय मागे पडल्यासारखा झाला आणि मराठवाड्यात जवळजवळ 95% समाज हा आरक्षणापासून वंचित राहणार आहे. मुख्य जेव्हा आपण कुणबी नोंदीचा विषय बघतो तेव्हा त्याचे 3 प्रकार करावे लागतात. म्हणजे कुणबी कोण, तर समजा चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये जे कुणबी आहेत त्यांचा मराठा समाजाशी काही संबंध नाही आणि त्या ठिकाणी मराठा समाजाची कोणती तक्रारही नाही की आम्हाला इथे दाखले मिळत नाही. म्हणजे अशा ज्या भागातल्या नोंदी, जसे हे 3 जिल्हे आहेत तसे कोकणातले जिल्हे आहेत, या ठिकाणी फक्त कुणबी आहेत, तिथे मराठा नाही आहेत, तिथे मराठ्यांची तक्रार नाही आहे की आम्हाला दाखले मिळत नाही. मग त्या नोंदी तर 4 पिढ्यापासून सगळ्यांना माहितीच आहेत ना, ते OBCचं आरक्षण घेतातच आहे. त्यांच्या नोंदी या नोंदीत मिक्स करून काय फायदा, हा एक मुद्दा. दुसरा स्तर आहे पश्चिम महाराष्ट्रातलं, जिथे मराठाही आहे नाही मराठा कुणबी आहेत. म्हणजे मग त्या ठिकाणी आधीपासून जे मराठा कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळतंय आणि जवळजवळ त्यांच्या 60-70% आरक्षण आधीपासून ते घेत होते. मग त्यामध्ये नवीन किती नोंदी सापडल्या हे सरकार सांगत नाही आहे. जुने जे आरक्षण घेणारे आणि नव्या नोंदी एकत्र करून त्या नोंदी जास्त दिसतात. म्हणजे ज्या ठिकाणी कुणबी आहेत फक्त त्यांच्या नोंदी शोधण्याचा संबंध नव्हता, पण त्या नोंदी भरपूर जास्ती सापडलेल्या आहेत कारण त्या रेडीच होत्या आणि त्या नोंदी या कुणबी नोंदीमध्ये जास्तीच्या अधिकच्या केल्यामुळे त्या जास्ती दिसतात. म्हणजे 54,81,000 इतक्या नोंदी शोधल्या. त्यातल्या केवळ कुणबी आरक्षण घेणारे जे लोक आहेत ज्यांची कुठलीही तक्रार नाही, त्यांचा मराठ्यांशी संबंध नाही, या नोंदी याच्यात मिक्स करण्याची गरज नव्हती, या मोठ्या प्रमाणात आहेत. ही एक वस्तुस्थिती. आता मराठवाडा असा प्रदेश आहे की ज्यामध्ये फक्त मराठा कुणबी आहेत, तिथे कुणबीही नाहीत आणि मराठाही नाहीत, प्युअर मराठा नाहीत आणि प्युअर कुणबीही नाहीत. मग अशा मराठा कुणबी लोकांच्या ज्या नोंदी सापडल्या त्या 28,000 नोंदी आहेत आणि तेवढ्या नोंदी केवळ 5% समाजाचं आरक्षण कव्हर करू शकतात. 28,000 जे तुम्ही म्हणताय मराठवाड्यातल्या नोंदी तुम्ही म्हणता, मराठवाड्यामध्ये 28,500 आसपास नोंदी सापडलेल्या आहेत, त्या केवळ 5% समाजाचं सुद्धा आरक्षण त्याने होणार नाही आहे. मग आता याच्यामध्ये 54,81,000 आकडा सांगून आम्ही इतक्या नोंदी शोधल्या याच्याबद्दल मराठा समाजाने समाधान मानावं, तर कसं समाधान मानावं? मराठवाड्याचा प्रश्न असा आहे की जो मूळ प्रश्न आहे त्याच्यासाठी आंदोलनं वारंवार उभी राहतात. पूर्वी मोर्चे इथूनच सुरू झाले, आताही आंदोलन इथूनच होतं आहे, कारण खरी कळ इथे लागलेली आहे आणि यांच्यासाठी सरकारकडे काही धोरण नाही आहे. म्हणजे ज्या नोंदी सापडल्या त्यांना सर्टिफिकेट द्यायची सोय करू आणि मग जे नाही सापडल्या त्यांना मात्र वरचं 50% वरचं आरक्षण देऊ असं सरकारचं नियोजन आहे आणि हे अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या समाजाची घोर फसवणूक होते आणि मूळ प्रश्न तसाच राहतो. म्हणजे आम्ही असं म्हटलं होतं की आमच्याकडे नोंदी नाहीत याचा अर्थ समाजाची चूक आहे असं नाही. ऐतिहासिक कारणं आहेत, निजामाचं कारण आहे, तुमच्या पद्धती नव्हत्या जातीचे नोंद करण्याच्या आणि त्याच्यामध्ये जुनं निजामाचं रेकॉर्ड सापडत नाही, 371(2)चं प्रोटेक्शन हे या विभागाला आहे. म्हणून आमच्या व्यवसायाच्या पुराव्याच्या आधारे 67 पूर्वीचा व्यवसाय बघा, आम्ही शेती करतो की नाही, आमचे वाडवडील शेती करते की नाही, या पुराव्याच्या आधारे आम्हाला सरसकट कुणबी म्हणावं ही मूळ मागणी होती. त्याच्यासाठी शिंदे कमिटी नेमलेली होती आणि तो ओरिजिनल ज्या अधिकाऱ्यांची कमिटी होती त्याचा अजेंडा आणि त्याचा टर्म्स ऑफ रेफरन्सही हाच होता की नोंदी नसताना कसं सर्टिफिकेट द्यायचे मराठा समाजाला कुणबी म्हणून, केवळ मराठवाड्यासाठी. त्याच्यासाठीच ती समिती होती आणि त्याची कार्यपद्धती विकसित करायची होती. परंतु सरसकट महाराष्ट्राच्या कुणबी नोंदी शोधायचा जेव्हा विषय आला तेव्हा मराठवाड्यातला विषय मागे पडल्यासारखा झाला आणि मराठवाड्यात जवळजवळ 95% समाज हा आरक्षणापासून वंचित राहणार आहे आणि त्याच्यासाठी सरकार कोणतीही अशी न्याय्य योजना न करता 50%वरच्या आरक्षणाचे नियोजन करीत आहे. म्हणजे जे मराठा कुणबी पश्चिम महाराष्ट्रातले प्रगत आहेत त्यांना आधीपासून बऱ्याच प्रमाणात आरक्षण मिळतंय, त्यांना मात्र OBCतलं आरक्षण मिळणार आणि मराठवाड्यातला जो खरा वंचित घटक आहे 60 वर्षापासून त्याला अजिबात आरक्षण नाही मिळालं, तो मात्र आरक्षणापासून वंचित राहणार आणि दिलंच तर 50% वरच देणार आणि हा मोठा अन्याय या समाजावर आहे. ही समाजाची घोर फसवणूक आहे. नाही, पुरावे शोधायला त्यांनी गेले होते हैदराबादला, ते अधिकारी कोण जातात ते इमानदारीने शोधतात का? आता इथे अनेक ठिकाणी असं झालं की अधिकाऱ्यांनी नोंदी शोधल्या पण नंतर ते म्हणले आता नाही सापडत आणि नंतर पर्सनली जेव्हा शोधले तेव्हा सापडलं. तर अधिकाऱ्यांची कुचराई पण आहे. इथं कोण कोणावर कंट्रोल ठेवणार? कारण इतर जातीचे जे अधिकारी आहेत ते मराठा समाजासाठी काम करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण सापडून किती सापडणार? 20-25% सापडणार. मूळ प्रश्न शिल्लक राहतोच.
कारण आमच्याकडे 67 पूर्वीची मराठा नोंद सुद्धा नाही आहे. जेवढ्या कुणबी नोंदी सापडल्या 67 पूर्वीच्या, यांनी सांगावं न्यायमूर्ती शिंदे समितीने की मराठा किती सापडले, त्याच्यात मराठा नोंदी नाहीच आहेत आमच्याकडे जुन्या काळच्या. म्हणजे आम्ही कुणबी आहोत हे जुन्या रेकॉर्डवरून सिद्ध होतं, सापडलेल्या नोंदीवरून सिद्ध होतं. मग आम्हाला शेतीच्या व्यवसायाच्या आधाराने का कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही असं तुमची काय मागणी आहे? आमची हीच मागणी आहे की जसं मुस्लिम समाजाच्या जातीच्या नोंदी नसताना त्यांना केवळ व्यावसायिक पुराव्याच्या आधारे आरक्षणाच्या सर्टिफिकेट दिले जातात मूळ जातीचे, तसं मराठा समाजाला 67 पूर्वीचे जे डॉक्युमेंट्स आहेत शेती करण्यासंबंधीचे ते डॉक्युमेंट घेऊन आम्हाला कुणबी ठरवावं ना. आम्ही कुणबी आहोत ते रेकॉर्डने सिद्ध होतं, फक्त व्यक्तिशः आमच्याकडे नोंद नाही. तर ते सरकारी ॲडमिनिस्ट्रेशनचा तो प्रश्न आहे ना, आम्ही थोडी जाऊन कुठे नोंद करणार होतो. शिकलेले लोक 1970 पूर्वी आमचे शिकलेले लोक नव्हते, त्यामुळे शाळेच्या नोंदी सापडत नाही आणि अलीकडच्या नोंदीचा उपयोग नसतो. 67 पूर्वी या सगळ्यावर जे मराठा आंदोलन आहेत मनोज जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. त्यांनी समाधान व्यक्त केलं कारण त्यांनी त्याची फोड केलेली नाही आहे. जिल्हाशहा नोंदी अजून सरकारने डिक्लेअर केलेल्या नाही आहेत. जेव्हा गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूरच्या नोंदी समोर येतील तेव्हा कळेल ना की त्या नोंदी किती जास्त आहेत. मग त्याचा काय उपयोग आहे मराठा समाजाला? तिथे मराठा समाज नाहीच आहे ना. म्हणजे आम्ही असं म्हणतो की त्या नोंदी शोधल्या ठीक आहे, त्याच्यावर समाधान व्यक्त करता येईल, पण मूळ मुद्दा शिल्लक राहतो ना मराठवाड्याचं काय. म्हणजे जे आधीच कुणबी होते त्यांचेच नोंदी यांनी शोधलेल्या आहेत आणि ते आरक्षण घेत आहेत 4 पिढ्यापासून. त्या नोंदी शोधण्याचा प्रश्नच नव्हता ना, त्या पब्लिक डोमेनमध्येच नोंदी आहेत. त्या कोकणातल्याही तशाच आहेत. मग त्या कुणबी नोंदी म्हणजे आमच्या नोंदी थोडीच आहेत त्या, तो समाजच वेगळा आहे, त्याचा मराठा समाजाशी काही संबंध नाही आहे. आणि आम्ही सगळे प्रश्न सोडून देऊ, मूळ प्रश्न शिल्लक मराठवाड्याचा आहे ना. मराठवाड्यात काय मिळणार आहे का सरकारच्या आत्ताच्या धोरणानुसार? सुरुवातीला मनोज जरांगेंनी मागणी केली होती मराठवाड्यापुरतीच, तीच खरी योग्य होती. मराठवाड्यासाठीच सरसकट कुणबीचं काम होऊ शकतं, कळेल ना की त्या नोंदी किती जास्त आहेत. मग त्याचा काय उपयोग आहे मराठा समाजाला? तिथे मराठा समाज नाहीच आहे ना. म्हणजे आम्ही असं म्हणतो की त्या नोंदी शोधल्या ठीक आहे, त्याच्यावर समाधान व्यक्त करता येईल, पण मूळ मुद्दा शिल्लक राहतो ना मराठवाड्याचं काय. म्हणजे जे आधीच कुणबी होते त्यांचेच नोंदी यांनी शोधलेल्या आहेत आणि ते आरक्षण घेत आहेत 4 पिढ्यापासून. त्या नोंदी शोधण्याचा प्रश्नच नव्हता ना, त्या पब्लिक डोमेनमध्येच नोंदी आहेत त्या, कोकणातल्याही तशाच आहेत. मग त्या कुणबी नोंदी म्हणजे आमच्या नोंदी थोडीच आहेत त्या, तो समाजच वेगळा आहे, त्याचा मराठा समाजाशी काही संबंध नाही आहे. आणि आम्ही सगळे प्रश्न सोडून देऊ, मूळ प्रश्न शिल्लक मराठवाड्याचा आहे ना. मराठवाड्यात काय मिळणार आहे का सरकारच्या आत्ताच्या धोरणानुसार? सुरुवातीला मनोज जरांगेंनी मागणी केली होती मराठवाड्यापुरतीच, तीच खरी योग्य होती. मराठवाड्यासाठीच सरसकट कुणबीचं काम होऊ शकतं, जी वरची मागणी सरसकट महाराष्ट्राची, त्याच्यासाठी कायदेतज्ञांचा सल्ला घेऊनच ती मागणी करण्याची गरज आहे. मराठवाड्यासाठी काम होऊ शकतं ही तर निश्चित स्पष्ट गोष्ट आहे, कारण ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन मराठवाड्याच्या बाबतीतच निर्माण झालेली आहे आणि त्याच्यासाठी सरकार वेगळा निर्णय घेऊ शकतं. सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा आदेश सरकार काढू शकतं, पण केवळ मराठवाड्यापुरता काढू शकतं.